नामांकन अर्ज दाखिल किया है। बिल्कुल, आप देख रहे हो जनता का प्यार, देख रहे हो ये प्यार का एक प्रदर्शन है। भाजपा 400 का नारा लगा रही है और लगातार भाजपा अपने देश में भारत वर्ष में तो 400 नहीं जाएगी। अपन पाहिलेलं आहे, आम्ही आज अर्ज दाखल केलेला आहे, मोठ्या जल्लोषात सगळेच महाविकास आघाडीचे कार्यकर्ते इथे आलेले आहेत आणि ही सीट आम्ही जिंकणार हे निश्चित आहे। भाजपकडे आणि एनडीएकडे खूप वातावरण जे आहे ते गडूळ होत चाललेलं आहे। आपण पाहिलं असेल मुंबईत देखील अनेक ठिकाणी ते सीट्सवर नावं अजून देऊ शकले नव्हते, काल परवाकडे दिलेले आहेत। मला त्याच्यातून चित्र स्पष्ट आहे की एका बाजूला महाविकास आघाडीच्या सोबत संपूर्ण महाराष्ट्र आहे, दुसऱ्या बाजूला भाजपला उमेदवार सापडत नाही। भाजपची वृत्ती, गालडी वृत्ती ही लोकांसमोर आलेली आहे। घाणेरडं राजकारण, एवढं गलिच्छ राजकारण कधीही महाराष्ट्रात झालं नव्हतं, देशात झालं नव्हतं, तेवढं आज आपण पाहत आहोत। पण अजूनही भाजपा नोटबंदीवर बोलायला तयार नाही आहे, GST बोलायला तयार नाही आहे, 15 लाखाचं जे खात्यात येणार होतं त्याच्यावर बोलायला तयार नाही आहे, प्रधानमंत्री आवास योजना असेल त्याच्यावर बोलायला तयार नाही आहे। नेमक्या 10 भाजपाने केलं काय देशासाठी आणि महाराष्ट्रासाठी ते अजून बोलायला तयार नाही। महायुती थोडं कन्फ्युजन आहे की ईडीतून द्यायचा, CBIतून द्यायचा, IT द्यायचा की कोणाकडून द्यायचा। ती भूमिका प्रत्येक ठिकाणी स्पष्ट असते, मग नाणार असो, बारसो असो, वाढवण असो, आम्ही स्थानिक जनतेच्या सोबत उभे राहणार, म्हणजे राहणार भूमिपुत्रांच्या सोबत राहणार, इथे बाहेरच्या ठेकेदारांना येऊ देणार। मला वाटतं म्हणूनच सगळे नेते भाजपचे इथे एवढ्या वेळा येत आहेत, त्यांना माहिती आहे की महाराष्ट्राला गेल्या 2.5 वर्षात महाराष्ट्राने जो अन्याय सहन केलेला आहे, अन्याय पाहिलेला आहे भाजपकडून, तो आता आम्ही सहन करणार नाही। मला वाटतं त्यांना नक्की विचारा ते कुठच्या बाजूला आहेत, कारण जिथे सरकार असतं तिथे ते सरकत असतात। महत्वाची गोष्ट हीच आहे, जसं मी सांगितलं, आम्ही स्थानिक जनतेसोबत आहोत, कुठच्याही ठेकेदारासोबत राहणार नाही। मला वाटतं आपल्याला माहिती आहे ते लोक पाहत आहेत, आपण सोबत आहेत, ताईंच्या सोबत आहेत आणि सगळी महाविकास आघाडी इथे कामाला लागली। रेवण्णावर काय बोलल्यात, रेवण्णाचं आपण पाहिलं असेल कर्नाटकामध्ये, त्याच्यासाठी भाजपाच्या सर्वोच्च नेत्यांनी जाऊन प्रचार केला, ते कुठे जर्मनीला पळालेले, एक तरी अजून काही भाजपाकडून कोणी काही बोललंय का? त्यांच्यावर तर आरोप झालेत, केसेस झालेत, म्हणजे दुसऱ्यावर बोट टाकण्याच्या आधी ज्यांनी अनेक महिलांवर बलात्कार केलेला आहे त्याला पकडणं गरजेचं, त्याला तुम्ही तिकीट दिलेलं आहे त्याच्यावर बोलणं गरजेचं। मला वाटतं हे नजर इथे तिथे करण्याची गोष्ट करत आहेत। आज रेवण्णा असेल, आज ह्या मंत्रिमंडळात, महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात 2 असे मंत्री आहेत, एकावर बलात्काराचे आरोप झालेले आहेत, त्याला परत घेतलेलं आहे, उद्धवसाहेबांनी गेट आउट केलेलं आहे। दुसरे मंत्री आहेत असे ज्यांनी सुप्रियतेनं अनेकदा शिरे दिलेले आहेत, त्यांना देखील मंत्रिमंडळात घेतलेलं आहे। दक्षिण मध्य मुंबईमध्ये देखील असेच आरोप एका उमेदवारा झाले आहेत, कदाचित ते महाराष्ट्राचे रेवण्णा म्हणून निघू शकतील। अजून कोण काय बोलतंय भाजपातून,